गणपत वारगडा यांच्या आदिवासी सेवा संघ या संघटनेच्या वतीने दरवर्षी आदिवासी दिनदर्शिका काढत असतात. या दिनदर्शिकेमध्ये विशेष आदिवासी समाजाचे क्रांतिकारक सण उत्सव आणि समाजहिताच्या गोष्टींचा उल्लेख केला जात असतो. याच आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. आदिवासी दिनदर्शिका सातत्याने काढणे ही मोठी जबाबदारी आहे आणि आदिवासी सम्राटचे संपादक गणपत वारगडा हे आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून गेली 12 वर्ष दिनदर्शिका काढत असून ती परंपरा कायम ठेवत आले आहेत, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या दिनदर्शिकेच्या प्रकाशनावेळी काढले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, वादळवाराचे संपादक विजय कडू, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक तेजस कानपिळे, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, मालडुंगे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य उषाताई गणपत वारगडा, पत्रकार साहिल रेलेकर, राज भंडारी, पालिका प्रशासनचे संपादक सुधीर घोलप, आपले रायगडचे संपादक सुनील वारगडा, जनता न्यूज गुजराती वृत्तपत्राचे संपादक फोरम जोशी, समाजसेवक दत्ता झुगरे उपस्थित होते. गणपत वारगडा यांच्या या आदिवासी दिनदर्शिका 2024 नावानं आज ती प्रकाशित होत आहे. गणपत वारगडा यांच्याबद्दल मी आत्ताच बोललो तुम्हाला की दिसायला तब्येतीने लहान मुलं असलं हे अतिशय मेहनती असा माणूस आहे. आपल्या नुसत्या पनवेल तालुक्यापुरतं न बघता तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी संघटना कशी मजबूत होईल ते बघत असतो. आदिवासी अर्थात आपण जे म्हणतो जे थोडंसं मागं पडलेले असे आहेत त्यांच्या प्रोग्रेसकरता सरकारही प्राधान्य देत आहे. माननीय मोदी साहेबांचं केंद्र सरकार, फडणवीस साहेब, शिंदे साहेबांचं राज्य सरकार अनेक योजना त्यांनी आपल्या सुरुवातीपासूनच योजना दिली असल्या तरी अंमलबजावणीकरता त्यांच्याकरता अगदी पिचड साहेबांच्यापासून त्यांनी जे काम केलेलं आहे ते अतिशय वाखाणण्यासारखं आहे. आणि त्या स्वतःचे विशेष आता आम्हाला अन्न की आमच्या भाजपमार्फत यावेळेला ग्रामपंचायत सदस्य झालेली आहे त्यामुळे तो भाजपवर टीका कमी करेल अशी ती जास्त देईल अपेक्षा आहे. आणि ह्या गोष्टी साधारणतः एक धावता पळता कार्यकर्ता किती अगदी हालापेक्षा सहन करण्याची तयारी असलेला असा गणपत वारगडा त्यांनी ही अतिशय सुंदर अशी आदिवासी सेवा संघ महाराष्ट्राची केलेली आहे. त्याच्यावर त्यांनी आदिवासी नेते झाले ज्याने समाजाकरता आणि आपल्या भागाकरता आरक्षण त्यांच्या वतीतले चरित्र आणि त्यांचे फोटो वगैरे दिलेले आहेत. सुंदर दिनदर्शिका, सुंदर प्रकाशन, सुंदर सर्व पूर्ण माहिती अशा प्रकारची दिनदर्शिका झालेली आहे. मी या दिनदर्शिकेला शुभेच्छा देतो आणि या दिनदर्शिकेचं प्रकाशन झाले असं काही.